नमस्कार, तुम्ही सर्दी ताप आणि खोकल्याने परेशान असाल तर तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा घरगुती उपाय मी आज या ठिकाणी घेऊन आलोय. आणि हा जर उपाय तुम्ही सलग 3 दिवस जर केलात तर तुमचा सर्दी खोकला ताप कुठल्या कुठे पळून जाईल, तो परत कोणत्याही ऋतूमध्ये तसेच पावसाळ्यामध्ये सुद्धा तो पुन्हा वर डोकं काढणार नाही. परंतु मित्रांनो, हा उपाय नेमका कसा आणि किती प्रमाणात करायचा आहे, याचं सेवन किती आणि कसं आणि किती प्रमाणात करायचं आहे, सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. तर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक आजार आपल्याला जडत आहेत आणि या आजारांमध्येच सर्दी, ताप, खोकला, कफ असे विकार त्यामध्येच येतात. आणि या विकारांमध्येच आपण या विकारांचं निराकरण करण्यासाठी आपण घरगुती उपाय आज या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्या साह्याने एक काढा तयार करणार आहोत. चला तर आता आपण काढा तयार करून घेऊया. आपण या काढ्यामध्ये टाकलेलं आहे तुळशीची पानं, मिरे पावडर, सुंठ किंवा आल्याची पावडर. आता आपण याच्यामध्ये 3 कप पाणी घेतलेलं आहे आणि याचा आपण 1 कप होईपर्यंत आपण हे व्यवस्थित उकळवून देणार आहोत. चला तर आता आपण थोडीशी वाट पाहूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला काढा जो आहे तो उकळत आहे आणि तो त्याचं प्रमाण कमी कमी होत गेलेलं आहे आणि त्या काढ्याचा रंग बदललेला आहे. म्हणजे जे सुंठ पावडर जे असेल, आलं असेल, मिरे पावडर असेल, त्यानंतर तुळशीची पानं असतील, त्याचं जे गुणधर्म आहेत ते आपल्या काढ्यामध्ये उतरलेले आहेत. म्हणजेच हा काढा जो आहे तो औषधांनीयुक्त असा बनलेला आहे. आता आपण ह्याला गाळून घेऊया. आणि हा आपला काढा जो आहे तो रेडी झालेला आहे. आता आपण तो गाळून घेऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण हा काढा जो आहे तो गाळून घेणार आहोत. जो काढा आहे तो गाळून घेतलेला आहे आणि हा पिण्यासाठी योग्य झालेला आहे. मित्रांनो, हा जो काढा आहे संध्याकाळी झोपण्यापूर्वी याचं सेवन करायचं आहे. सलग 3 दिवस जर तुम्ही सेवन केलं तर तुमचं सर्दी, पडसे, खोकला, ताप जे हे जे विकार असतील ते विकार नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच आमचा चॅनल जर अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नवीन विषय असं लवकरच भेटत आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.